नमस्कार, मी संदीप कसालकर, इंडिया 24 तास मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पाहूयात आजच्या काही महत्त्वाच्या बातम्या। गोल्डी ब्रारची पुन्हा खुल्लेआम सलमानला धमकी मिळाली आहे। गेल्या काही महिन्यांपासून गोल्डी ब्रारने सलमानला खुल्लेआम संपवण्याची धमकी दिली आहे। या दोघांमधला संघर्ष टोकाला गेलाय। याआधी बिश्नोई गँगने सुद्धा कावीट प्रकरणामुळे सलमानला संपवण्याची घोषणा केली होती। आता पुन्हा एकदा सलमानला संपवण्याची घोषणा आली आहे, त्यामुळे सलमानच्या फॅन्सला आता भाईजानची काळजी वाटू लागली आहे। सलमान खानला अनेकदा जाहीरपणे धमक्या देणाऱ्या आणि टीव्ही चॅनलवर खुली मुलाखत देणाऱ्या गोल्डी ब्रारने सिद्धू मुसेवालाचा खून केल्याची कबुली दिली आहे आणि आता सलमान खान त्याचे लक्ष आहे। गोल्डी ब्रारने पुन्हा एकदा एका मुलाखती दरम्यान सांगितले की तो सलमान खानलाही वेळ मिळेल तेव्हा मारेल। कॅनडाच्या पोलिसांनी गोल्डी ब्रारवर बक्षीस ठेवले आहे आणि इंटरपोल पोलिसांनी त्याच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे। गोल्डी ब्रार मुलाखतीत म्हणाला, आम्ही त्याला ठार मारू, नक्कीच मारू। त्याने बिश्नोई समाजाचा अनादर केलाय, कायविटाची शिकार केली आहे, ज्याला बिश्नोई समाज पवित्र मानतो, जसे हिंदू देवता आणि शीख गुरु ग्रंथ साहिब मानतात। ब्रार पुढे म्हणतो, आम्ही सलमानला माफी मागायला सांगितलं पण भाई साहेबांनी माफी मागितलेली नाही। वेळ आली की आम्ही त्याचा अहंकार तोडू। आम्ही आधीही म्हणतोय की हे फक्त सलमान खानसाठी मर्यादित नाही, जोपर्यंत आमचे शत्रू आहेत तोपर्यंत आम्ही त्यांना जिवंत सोडणार नाही। आम्ही प्रयत्न करत राहू, नाहीतर आमच्या नंतर आमच्या गँगमधील इतर माणसं त्यांना सोडणार नाहीत।